ओके, लेट अस सी फ्रॉम सेक्शन 3, फर्स्ट टॉपिक एक्सपांशन ऑफ आइडियाज. फर्स्ट टॉपिक इज गिवन एक्सपांशन ऑफ आइडियाज. इट इज फ्रॉम राइटिंग स्किल. इट इज फ्रॉम राइटिंग स्किल. यू हैव टू शो यूर राइटिंग स्किल. फॉर दैट दिस सेक्शन 3 इज गिवन एक्सपांशन ऑफ आइडियाज. नाउ वी विल सी व्हाट इज मीन बाय एक्सपांशन ऑफ आइडियाज. एक्सपांशन, द वर्ड एक्सपांशन मीन्स, व्हाट इज मीन बाय एक्सपांशन. एक्सपांशन मीन्स विस्तार किंवा वाढ. Write down this word in your notebook. Expansion. Vistar. Expansion cha artha kay hai? Vistar kiwa vad. Ekadi idea dileli aste, ekada topic dilela asto, ani tya topic chi tumhala tyacha expand karun tumhala तो टॉपिक लिहायचा आहे. म्हणजे तुमचं रायटिंग स्किल यामध्ये तुम्हाला दाखवायचं आहे. तर आपण पाहूया एक्सपांशन ऑफ आयडियाज. बिफोर लर्निंग द लेसन हियर गिवन सम क्वेश्चन्स, आईस ब्रेकर्स, लेट अस सॉल्व दॅट. डिस्कस विथ युअर पार्टनर द डिफरंट आयडियाज कनोटेड बाय द वर्ड सीजन. सीजन, आता इथे सीजनशी रिलेटेड इथे तुम्हाला काही आयडियाज द्यायचे आहेत सीजनशी रिलेटेड. सीजन्स म्हणजे ऋतू. जे ऋतू आहेत, समर सीजन, रेनी सीजन, विंटर सीजन, हे जे ऋतू आहेत त्या ऋतूबद्दल तुम्हाला थोडक्यात एक वन लाईन किंवा टू लाईन्स, वन लाईन इज इनफ. यू हॅव टू राईट अबाउट द वर्ड सीजन. ओके, लेट अस राईट अबाउट रेनी सीजन. ए नंबर, रेनी सीजन. ट्राय एनिथिंग अबाउट रेनी सीजन. व्हॉट इज इन युअर माइंड अबाउट रेनी सीजन दॅट यू कॅन राईट. नाव आय एम रायटिंग हिअर फ्लड बाय लॉट्स ऑफ जॉय. फ्लड बाय लॉट्स ऑफ जॉय. फ्लड म्हणजे काय? पूर किंवा महापूर जे येतो पावसाळ्यामध्ये, त्या महापूर म्हणजे तो आपण एन्जॉय करतो. काही जण काय करतात, हे पावसाळा एन्जॉय खूप करतात. त्याप्रमाणे फ्लड बाय लॉट्स ऑफ जॉय म्हणजे जरी महापूर आला, जरी जीवितहानी वित्तहानी होत असली, तरीही पावसाळ्यात आपण जास्त करून पावसाळा एन्जॉय करतो, फन करतो. त्यामध्ये जास्त करून लहान मुलेही पावसाळ्यामध्ये आपल्याला आनंद लुटताना पाहून येतात. नेक्स्ट, राईट अबाउट विंटर सीजन. राईट एनिथिंग अबाउट विंटर सीजन. व्हॉट कम्स इन युअर माइंड अबाउट विंटर सीजन? फेस्टिवल लाईक दिवाळी. फेस्टिवल लाईक दिवाळी. Mostly celebrated this festival in our India, Diwali. Okay, next season, summer season. Right about summer season. What comes about in your mind about summer season? Enjoy summer vacation. Mostly the children or the students enjoy the summer vacation comes in the month of May. So, enjoy summer vacations. जी उन्हाळ्याची सुट्टी पडते लहान मुलांना किंवा स्टुडंट्सना, ती सुट्टी समर सीजन मध्ये एन्जॉय केली जाते. राईट एनिथिंग अबाउट युअर थॉट ऑल्सो. यू कॅन राईट डिफरंट थॉट ऑल्सो. व्हॉट कम्स इन युअर माइंड अबाउट रेनी सीजन, अबाउट विंटर सीजन अँड अबाउट समर सीजन. ओके, लेट अस सी द नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द सीजन ऑफ युअर चॉईस अँड गिव्ह द फॉलोइंग डिटेल्स. इथे काही पॉईंट्स दिलेले आहेत, त्या पॉईंटच्या आधारे तुम्हाला कोणताही एक सीजन चूज करायचा आहे आणि त्याबद्दल त्या पॉईंटच्या आधारे तुम्हाला त्याची डिटेल्स लिहायची आहेत. लेट अस सी द फर्स्ट, टाइम ऑफ द इयर. नाउ सिलेक्ट एनी वन सीजन. नाउ आय विल चूज विंटर सीजन. ओके, विंटर सीजन, हिवाळा हा ऋतू. टाइम ऑफ द इयर, आता याचे जो काळ आहे, कालखंड या सीजनचा, या ऋतूचा, तो तुम्हाला लिहायचा आहे. राईट अबाउट दॅट, ऑक्टोबर टू फेब्रुवारी.
ऑक्टोबर फेब्रुवरी. व्हाट इज द टाइम पीरियड ऑफ दिस विंटर सीजन? ऑक्टोबर टू फेब्रुवरी. कैरेक्टरिस्टिक्स मीन्स क्रॉप्स और फेस्टिवल्स एक्सेट्रा. विच फेस्टिवल्स आर देयर इन विंटर सीजन? About any one season you choose and write only about that only season. Okay. Now I have written about winter season here. Time. Now write the which crops and festivals. Crops म्हणजे धान्य किंवा जे आपण उत्पादन म्हणतो शेतीतून मिळणारे उत्पादन. ते कोणती उत्पादने घेतली जातात आणि कोणतं त्यामध्ये फेस्टिवल येतो त्या विंटर सीजन मध्ये ते तुम्हाला लिहायचं आहे. ओके. आय एम टेलिंग यर ओरली. Crops like grams and Diwali also vacation, that Diwali festival comes in the winter season. Also the groundnut, that crop also in the winter season we get. Okay, write about that. If you know more about that, you can add also there. Next, feature or changes. Climate, weather, temperature, etc. Now mostly in winter season, what is the climate? We can find that it is a healthy and hygienic. That season is very healthy and hygienic for people, for us. And also low temperature is there. We cannot find, it's cold, we are feeling very cold. So low temperature we can find that character, that features you can write over here. Advantages and disadvantages. What is the advantages and disadvantages of winter season? Okay. I am telling one disadvantage of winter season, that our skin feels like a dry. Means dry skin we feel in winter season. Mostly we feel in winter season in dry skin. So we are using the moisturizer and all. Okay, for that. That is the disadvantage of winter season. And what is the advantage of the winter season? It is a healthy season for us. What is the advantage of this healthy season for us? Okay. Next question. Proverbs associated with the word season. For example, make hay while the sun shines. Related to season. म्हणजे ऋतूशी संबंधित जे प्रोवर्ब आहे ज्या म्हणी आहेत त्या तुम्हाला इथे लिहायचे आहेत. इथे एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे. मेक हे वाईल द सन शाइन्स. ओके. Now you can find out yourself also, search on Google also, which are the proverbs related with season. Now I am here telling some examples related with season, some proverbs related with season. Listen carefully. Do what we can, summer will have its flies. That is the one. Next, the fire is winter's fruit. The fire is winter's fruit. Next, it is not summer until the crickets sing. It is not summer until the crickets sing. You can find out more proverbs also related with season and you can write down there. Okay. Let us move the next question. Guess the meaning of the above proverbs and write them down along with a sentence of your own. Now here whatever proverbs you have written above. For example, here given make hay while the sun shines. We have to explain that. Means along with your own sentence, what you understand from that proverb, that meaning, whatever you understood, that we have to write. For example, here given make hay while the sun shines. याचा अर्थ काय? म्हणजे याचा शब्दशः अर्थ असा होतो की जे हे म्हणजे जे गवत असत ते गवत हे सूर्यप्रकाशामध्ये सूर्यप्रकाश जर असेल तरच ते गवत हे हिरवेगार आणि त्याची वाढ चांगली होत असते. त्याचा शब्दशः अर्थ होतो. त्याचा तुम्ही मेसेज काय घ्याल त्या प्रोवर्ब मधून? तर एखाद्या गोष्टीसाठी योग्य अशी वेळ असते त्या गोष्टीचा फायदा तुम्ही करून घेतला पाहिजे. ओके. दॅट ओनली मिनिंग ऑफ दॅट प्रोवर्ब यू हॅव टू राईट इन युअर ओन सेंटेन्स. मे बी इट इज राईट इन वन सेंटेन्स ऑर टू सेंटेन्स, नो प्रॉब्लेम, बट यू हॅव टू राईट the meaning of that proverbs, whatever you have written above. Okay, let us move to the next question. Discuss with your partner
on the following topics. Express your views and opinions in favor and against the topic. Here some questions ask, that answer you have to write down. Let us see what is that question. Are sports essential in junior colleges? खेळ जे आहेत ते ज्युनियर कॉलेज मध्ये महत्त्वाचे आहेत का हा प्रश्न इथे विचारलेला आहे तर याचे उत्तर असेल येस ऑफ कोर्स द स्पोर्ट्स आर इसेन्शियल फॉर द ज्युनियर कॉलेज बिकॉज दे शेप आवर फ्यूचर व्हाय दे आर इम्पॉर्टंट फॉर ज्युनियर कॉलेज बिकॉज दे शेप आवर फ्यूचर म्हणजे ते स्टुडंट्सच्या फ्यूचरसाठी काय करत असतात स्टुडंट्सच्या फ्युचरना एक गती देत असतात एक शेप देत असतात सो यू हॅव टू राईट द आन्सर येस दे आर इसेन्शियल दे शेप आवर फ्युचर ओके नेक्स्ट क्वेश्चन आर कॉलेज काउन्सिल इलेक्शन इसेन्शियल इन ज्युनियर कॉलेजेस ज्युनियर कॉलेजमध्ये जी इलेक्शन्स होत असतात ती गरजेची आहेत का हा प्रश्न इथे विचारलेला आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे येस दे टीचर्स डेमोक्रेटिक स्ट्रक्चर्स म्हणजे काय हो ते खूपच गरजेचं आहे ज्युनियर कॉलेजसाठी कारण ते आपल्याला आपल्या भारताची लोकशाही लोकशाहीबद्दल धडे देत असतात त्याचे स्ट्रक्चर काय आहे ते आपल्यालाही समजून येते त्या इलेक्शनमधून ओके नेक्स्ट इज सेलफोन अ नीड ऑफ द टाइम्स सेलफोन म्हणजे जो मोबाईल फोन आपण वापरतो तो ज्युनियर कॉलेजच्या स्टुडंटसाठी गरजेचा आहे का हा प्रश्न इथे विचारलेला आहे तर आपण यासाठी म्हणू शकतो की हो सेलफोन हा गरजेचा आहे पण काही ठराविक कामांसाठी शैक्षणिक कामांसाठी तो आपण यूज करू शकतो सो यू हॅव टू राईट द आन्सर अबाउट दॅट येस दे आर नीड ऑफ द टाइम बट ॲट सर्टन एज हो सेलफोन हे गरजेचे आहेत पण एक सर्टन एज आहे पर्टिक्युलर एज आहे त्या पर्टिक्युलर एज मध्येच आपण सेलफोन यूज केला पाहिजे आणि पर्टिक्युलर कामासाठीच यूज केला पाहिजे नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन शुड द अर्न अँड लर्न कन्सेप्ट बी मेड मॅडेटरी फॉर स्टुडंट म्हणजे कमवा आणि शिका ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट स्टुडंटसाठी कंपल्सरी किंवा सक्तीची केली पाहिजे का हा प्रश्न इथे विचारलेला आहे ज्युनियर कॉलेजच्या स्टुडंटसाठी कमवा आणि शिका ही कन्सेप्ट राबवली पाहिजे का हा प्रश्न विचारलेला आहे इट सर्टन स्टेज इट कॅन बी इंट्रोड्यूस म्हणजे आपण तो फक्त स्टुडंटना इंट्रोड्यूस करून देऊ शकतो बट नो नीड टू मेक इट मॅन्डेटरी म्हणजे आपण ते सक्तीची करू शकत नाही आपण ती ऑप्शनल देऊ शकतो ज्यांना गरज आहे ती ही कन्सेप्ट यूज करून ते कमवा आणि शिका ही पद्धत राबवू शकतात म्हणजे आपण ती कंपल्सरी किंवा सक्तीची केली नाही पाहिजे इट इज इट सर्टन स्टेज इट कॅन बी इंट्रोड्यूस्ड आपण त्याच्याबद्दल माहिती दिली पाहिजे मुलांना सांगितलं पाहिजे पण ते सक्तीचं केलं नाही पाहिजे सो यू हॅव टू राईट द आन्सर इट सर्टन स्टेज इट कॅन बी इंट्रोड्यूस्ड बट नो नीड टू मेक इट मॅन्डेटरी ओके सो यू हॅव टू राईट अबाउट दॅट सो ऑल क्वेश्चन अँड आन्सर्स यू हॅव टू सॉल्व इन युअर नोटबुक बिफोर लर्निंग दी लेसन ओके